हॅलो फ्रेंड, छायाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी झटपट बनणारी टेस्टी अशी सोया बिर्याणी बनवणार आहे। चला तर मग वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया। बिर्याणी बनवण्यासाठी येते आपण एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे। या ठिकाणी कोलम किंवा तुमच्या आवडीनुसार कोणता पण तांदूळ वापरू शकता। आता ह्या तांदूळाला आपण स्वच्छ धुवून घेऊ, एक तास भिजण्यासाठी ठेवून देऊ। आता तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेऊया। येथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे। आता यामध्ये आपण तांदूळ भिजण्यासाठी पाणी घालून घेऊ। हा तांदूळ आपण एक तास भिजून घेणार आहोत। बिर्याणी बनवण्यासाठी येथे मी सोयाबीन चंक्स घेतलेले आहे एक वाटी। आता याला आपण गरम पाण्यामध्ये घालून घेऊया। आता इथे आपण पाणी उकळून घेतलेलं आहे। आता यामध्ये एक चमचा मीठ घालून घेऊ आणि सोया चंक्स घालून घेऊया। आता हे गरम पाण्यात घालून घेतलेलं आहे आणि येथे मी गॅस पण बंद केलेला आहे। आता याला 5-10 मिनिटांनी आपण काढून घेऊ। बिर्याणीमध्ये टाकण्यासाठी आपण इथे मसाला घेतलेला आहे। येथे मी दालचिनी, इलायची, स्टारफूर, लवंग, मिरे आणि दगडी फूल हे कुटून घेऊया आणि अद्रक आणि लसणची पेस्ट तयार करून घेऊ। बघू शकता हे सर्व खडे मसाले आपण जाड कुटून घेतलेले आहेत। आता हे एका डिशमध्ये काढून घेऊ। अद्रक लसणची पेस्ट पण तयार करून घेतलेली आहे। 15 मिनिटं झालेली आहेत। हे गरम पाण्यामध्ये सोया चंक्स छान भिजून घेतलेले आहेत। आता आपण यातील पाणी काढून घेऊ। हे गरम आहे। आता यामध्ये आपण थंड पाणी घालून घेऊ। आता ह्या सोया चंक्समध्ये आपण थंड पाणी घालून घेऊ। आणि यातलं पाणी काढून घेऊ। आता येथे मी सोया चंक्सचं पाणी सर्व काढून घेतलेलं आहे। मी एक तास तांदूळ छान भिजून घेतलेला आहे। छान भिजला आहे तांदूळ। आता आपण भात शिजून घेऊ। कढईमध्ये मी एक पळी तेल घालून घेत आहे। तेल छान गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण दालचिनी आणि 2 तेजपत्ते घालून घेऊ आणि यामध्ये पाणी घालून घेऊया। आता यामध्ये आपण पाणी घालून घेतलं आहे। आता पाण्यावर झाकण ठेवून देऊ आणि पाण्याला उकळी येऊ देऊ। पाण्याला उकळी आली आहे, बघू शकता। आता यामध्ये आपण 1 चमचा मीठ घालून घेऊ आणि यामध्ये आता हे आपण भिजून घेतलेले तांदूळ घालून घेऊ।
आता मीडियम गैस पर अपन भात शिजू घेऊ। आता इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे। इथे मी उभा कांदा कट करून घेतलेला आहे। आता तो तळून घेऊ। कांदा छान ब्राउन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। कांदा छान ब्राउन करून घेतलेला आहे, बघू शकता छान ब्राउन झालेला आहे। आता याला आपण काढून घेऊ। आता आपण भात शिजला का चेक करून घेऊ। ऐंशी टक्के भात मी इथे शिजून घेतलेला आहे, बघू शकता। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि या भातातलं पाणी आपण गाळून घेऊया। पातेल्यावर आपण चाळणी ठेवून देऊया आणि यामध्ये भातातलं पाणी गाळून घ्यायचं आहे। येथे मी बिर्याणीसाठी पॉट गरम करून घेतलेले आहे। आता यामध्ये आपण कांदा तळलेलंच तेल घालून घेऊया। येथे मी चार पळी तेल घालून घेत आहे। येथे मी चार पळी तेल घालून घेतलेलं आहे। यामध्ये दोन तेजपत्ते घालून घेतले आहेत। येथे आपण लवंग, मिरे, दालचिनी हे सर्व कुटून घेतलेले, खडा मसाला हा पण घालून घेऊया। परतून घ्यायचं आहे। येथे मी बारीक कट करून एक टोमॅटो घेतलेला आहे, ते घालून घेऊ। आता हे छान परतून घ्यायचं आहे। अर्धा चमचा बडीशेप घालून घेऊ, थोडं हिंग, हळद, एक चमचा धने पावडर। आता हे छान परतून घेऊया आणि एक चमचा अद्रक लसूण पेस्ट हे घालून घेऊ। दोन लाल मिरच्या, येथे मी चार हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत, ते घालून घेऊया आणि छान परतून घ्यायचं आहे। एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा आपण इथे सुहानाचा बिर्याणी मसाला घालून घेणार आहोत। एक चमचा बिर्याणी मसाला। आता हे सर्व मसाले छान परतून घ्यायचे आहे। तिखट तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही कमी जास्त करू शकता। सर्व मसाला आपण छान परतून घेतलेला आहे। येथे आपण तळून घेतलेला कांदा पण घालून घेऊ, हे पण छान परतून घेऊ। आता सोयाबीन चंक्स घालून घेऊया। आता हे आपण 2-3 मिनिट छान मसाल्यात परतून घ्यायचे आहे। इथे गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली आहे। यामध्ये एक चमचा मीठ घालून घेऊ। मिक्स करून घेऊया। आता यावर झाकण ठेवून 2-3 मिनिट सोया चंक्स छान मसाल्यात होऊ देऊ।
तीन चार मिनट सोया चंक्स छान मसाल्यामध्ये परतून घेतलेले आहेत, बघू शकता। आता यातील आधे सोया चंक्स आपण काढून घेऊ। आता यावर आपण थोडा तळलेला कांदा घालून घेऊ। कोथिंबीर, शिजून घेतलेला भात, त्यावर आपण तळून घेतलेला कांदा घालून घेऊ, थोडी कोथिंबीर आणि सोया चंक्स। थोडं पाणी घालून घेऊ म्हणजे खाली भात लागणार नाही। आता यावर आपण तळलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर। भात घालून घेऊ। कांदा घालून घेऊ, कोथिंबीर घालून घेऊ, आता यामध्ये एक चमचा बिर्याणी मसाला वरून घालून घेऊया आणि झाकण ठेवून 10 मिनटं मीडियम गॅस फ्लेमवरला आपण शिजून घेऊ। 10 मिनटं झालेले आहेत, आता आपण बिर्याणी झाली का चेक करूया। बघू शकता बिर्याणी छान झालेली आहे। सोया चंक्स बिर्याणी किती छान झालेली आहे। आता आपण बिर्याणी सर्व करून घेऊ। बघू शकता झटपट अशी सोयाबीन चंक्स बिर्याणी आपली तयार आहे। खूप छान झालेली आहे, खायला पण खूप टेस्टी झालेली आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत।